संजय राउतांची जीप घसरली. राउतांनी किरीट सोमय्यांवर वापरला अपशब्द. नव्या नव्या राजकारणाच्या वळणावर देश जात आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री निवासस्थानावर 1 वाजता भेटणार आहेत. नव्या राजकारणाच्या वळणावर देश जात आहे. हा कोण आहे याला मी ओळखत नाही. पैशाचं राजकारण अशा लोकांना 2024 नंतर संपवून टाकणार. देशाचं राजकारण हे स्वच्छ असणार, पारदर्शक असणार, लोकशाहीवादी असणार. तसंच 10 मार्च नंतर तुम्हाला कळेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या दुसऱ्या राज्याचा मुख्यमंत्री भेटायला येतो आणि त्याचा असा अपमान होतो. हा महाराष्ट्राचा अपमान आहे म्हणून मी असे गैरशब्द वापरले असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. किसने कहा है? कौन है ये? कौन है ये? मुझे मालूम है. ऐसे ये बहुत है देश में और हर ये के ऊपर शिवसेना या देश के राजनीति के बारे में सवाल जवाब करना आपको शोभा नहीं देता. मीडिया को देश की राजनीति 2024 के बाद ऐसे लोगों को ख़त्म करेगी. नहीं रहेगा ऐसे लोग इस देश में. बहुत स्वच्छ होगी, पारदर्शक होगी राजनीति, डेमोक्रेटिक होगी राजनीति. 10 मार्च के बाद आपको उसका पता चलेगा. उद्धव ठाकरे जिससे एक मुख्यमंत्री मिलने आता है महाराष्ट्र के मुख्यमंत्री को, उसका इस प्रकार से अपमान करना, ये बीजेपी के जो लोग हैं ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री का अपमान है. ये 11-11.5 करोड़ मराठी लोगों का अपमान है कि इस प्रकार की भाषा इस प्रकार की इस्तेमाल करना. इसलिए मैंने उनको क्या बोला है, आई रिपीट. और ऐसे लोगों को महाराष्ट्र में केंद्र सरकार सिक्युरिटी देती है, ये भी महाराष्ट्र का अपमान है. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी.